शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन बीआरएसपीच्या वतीने बैलबंडी घेऊन व प्रतिकात्मक तिरडी घेऊन शासन व प्रशासनाच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. पोंभुर्णा तालुक्यातील गावकऱ्यांच्या मोठ्या समस्या आहेत. चकठाणा येथील स्मशानभूमी गायरान जमीन ही काही दलाल लोकांनी हडपली आहे, ती परत गावकऱ्यांच्या ताब्यात देण्यात यावी. चकठाणा येथील सरकारी जमीन न्यायप्रविष्ट आहे, तरी महसूल प्रशासनाने न्यायालयात योग्य पाठपुरावा करून गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. पोंभुर्णा तालुक्यातील ज्या दलालांनी गायरान स्मशानभूमीची जमीन हडप केली आहे, ती जमीन गावकऱ्यांना परत करण्यात यावी व दोषींवर कारवाई तात्काळ करावी. शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान करणाऱ्या रानटी डुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा. अशा विविध मागण्यांना घेऊन आज बीआरएसपीच्या वतीने पोंभुर्णा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मागण्या 15 दिवसाच्या आत पूर्ण झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन जिल्हा कार्यालयावर करण्याचा इशारा राजू झोडे यांनी प्रशासनाला दिला. या मोर्चात जयपाल गेडाम, अनिल गेडाम, तेजराज माणकर, रुपेश निमसरकार, राकेश दुर्गे, दर्शना वाकडे यांच्यासह शेतकरी बांधव सहभागी झाले होते. तहसीलदार आणि पटवारी तत्कालीन यांच्या चुकामुळे सरकारी जमिनीच्या हक्क अधिकारासाठी सरकारी जमिनीवरती जे गावठाण गावरान जमीन आहे, त्या गावठाण गावरान जमिनीवरती गावातल्या गाई ढोरं म्हशी तिथे आपला चारा आणि वास्तव्यासाठी हिंडा फिरायला जायचे, त्याच्यावरती तत्कालीन तहसीलदार पटवारीच्या चुकीच्या कारणामुळे ते बंदी आणली आणि सध्या हायकोर्ट आणि सेशन सिव्हिल कोर्टमध्ये विद्यमान तहसीलदार SDM अलगरजीपणामुळे तो प्रलंबित प्रस्ताव आहे आणि ती गावकऱ्यांना ती जमीन देऊन ती जमीन गायडोर मशीनसाठी सोबतच तिथे अंत्यविधी अंतिम यात्रासाठी गावकऱ्यांच्या प्रेत जाणण्यासाठी आहे, ती जमीन त्यांना परत मिळावी. आम्ही तहसील कारवाईवर कार्यालयावरती मोर्चा नेलं. रानडुकरांचा हौदाच गावकऱ्यांना आहे, त्याच्यावरती बंदोबस्त करावं या सामान्य लोकांच्या समस्या घेऊन आज आम्ही धडक मोर्चा काढला. या 15 दिवसात मागण्या पूर्ण झाले नाही तर जिल्हा कलेक्टिव्हवरती आम्ही उग्र आंदोलन करणार.